शिवसेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे या ठिकाणी प्रचारासाठी त्यांचा परिवार संपूर्ण मैदानात उतरलेला आहे, मुली देखील मैदानात उतरलेल्या आहेत. कशा प्रकारे प्रतिसाद आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लाडक्या बहिणीसह मुलींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कसा प्रतिसाद आहे? खूप चांगला प्रतिसाद आहे. विकास कामं उत्तर देत आहेत आणि आम्ही जनतेमध्ये जातो आहे तेव्हा जनता सांगते की भाऊंनी विकास केला आहे, सो आम्ही त्यांनाच मतदान करू. विकासाला मतदान करत काय गैर आहे ना? विकास केला आहे म्हणून आज आम्ही जनतेमध्ये फिरतो आहे. एकीकडे एकनाथ खडसे हे देखील त्यांच्या मुलीसाठी मैदानात उतरलेले आहे, तुमचा परिवार देखील सध्या मैदानात आहे. आमच्या परिवार आमच्या वडिलांचा प्रचार करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यांचा प्रचार करण्यामध्ये राजकीयदृष्ट्या काहीच नाही आहे. रोहिणी खडसेंनी देखील असं म्हटलेलं आहे की मुलीला देखील क्रिय केलेलं आहे, घराणेशाहीच्या मुद्द्यावरती पुढे आणलेलं आहे. त्यांनी तर घराणेशाहीवर बोलूच नाही. आणि माझ्याबद्दल प्रश्न विचारला गेला तर माझ्याजवळ जे पद आहे ते मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे आणि मी काम करते आहे महिलांसाठी म्हणून त्यांनी मला पद दिलं. मी कुठल्याही प्रकारची पुढे भविष्यात उमेदवार नसणार आहे. त्यांनी उमेदवारी घेतली आहे, त्यांनी त्यांचा विचार करावा, माझ्यावर बोलू नये. विजयाचा काय विश्वास? विजय 100% असेल, कारण की जनता साथ देते आहे. जनता बोलते आहे की विकास कामं केले आहे तर तुमचा विजय नक्की आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी देखील आहेत, राजी सक्रिय झालेल्या आहेत. कसा प्रतिसाद आहे? काय वाटतं? प्रतिसाद एकदम चांगला आहे, कारण माझ्या पतींनी जवळजवळ 5 वर्षात विकास, 2 वर्ष कोरोनामध्ये गेले आणि 3 वर्षामध्ये विकास कामं भरपूर प्रमाणात केले. तिन्ही मतदारसंघामध्ये खूप विकास कामं झाले, त्याच्यामुळे प्रतिसाद एकदम चांगला आहे महिलांचा. एकनाथ खडसे सातत्याने खडसे चंद्रकांत पाटलांच्या परिवार या संदर्भात, आमचा भासा तर 30 वर्षापासून कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे तो विकास कामं करतोच आहे, प्रत्येक ठिकाणी त्याची कामं चालू आहे. त्याच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे त्यांचं. आणि तो भुसावायला असतो, त्याचा आमच्या मुक्ताईनगरशी काही संबंध नाही आहे. आणखी लाडक्या बहिणी आहेत, कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय काय सांगाल ते? रोहिणी खडसे यांच्या प्रचारार्थ काल जी सभा झाली त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींची उपस्थिती नव्हती, कारण की जे आता जे 1500 रुपये मिळत आहे त्यांच्यावर त्यांची स्वतःची टीका करत आहे, त्याच्यामुळे त्या सभेमध्ये महिलांची उपस्थिती कमी प्रमाणात दिसली असं बा. एकीकडे या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांचा संपूर्ण परिवार सध्या राजकीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारार्थ सक्रिय झाल्याचं दिसतंय. रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.